आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे अनेक वर्षांपासून म्हटलं तरी चालेल की राज्य सरकारबरोबर पुणे महानगरपालिकेबरोबर जाहिरात फलक शुल्काबाबत भांडत आहोत. ही पूर्वी 2013 साली आमच्या जाहिरात फलकांना 110 रुपये 85 होतं, त्यानंतर 110 रुपये पर स्क्वेअर फूट हा आकाशचिन्ह परवाना फी म्हणून ते आमच्याकडनं शुल्क घ्यायचे प्रति वर्ष प्रति चौरस फूट. त्यानंतर तत्कालीन आयुक्त होते उपायुक्त रमेश शेलार, त्यांनी आमच्या त्या जाहिरात शुल्काची रक्कम ही 222 केली आणि त्यांनी 222 हा जाहिरात फलकाची शुल्क केलेली असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेचे नियम त्या ठिकाणी त्यांनी पाळले नाहीत. नियम असा आहे की कुठलेही जाहिरात शुल्क तुम्हाला वाढवायचे असतील तर त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटी त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये त्याचा ठराव मंजूर करावा लागतो. त्यांनी कुठल्याही प्रकारचा ठराव मंजूर न करता शेलारांनी 222 रुपये आमच्याकडनं स्वीकारले आणि ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या निदर्शनास आली आम्ही वेळोवेळी त्यांना समजून सांगितलं आणि त्यानंतर 2018 आमच्यातले काही मंडळी ही कोर्टात गेली की 222 रुपये जास्त आहेत आणि त्यावेळेस कोर्टाने निर्णय दिला की जो तुम्ही ठराव केलेला आहे तो बेकायदेशीर आहे आणि म्हणून 222 हे 2013 ते 2018 महानगरपालिकेने सर्वसाधारण सभेची मान्यता नसताना ठराव करून त्या ठिकाणी आमच्याकडनं शुल्क वसूल केलं. TV10 चे संपादक मिलिंद जाधव साहेब यांचे मी प्रथम अभिनंदन करतो. दिनांक 28/5/2024 रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये पुणे शहरातील होर्डिंग असोसिएशन व स्मॉल स्केल असोसिएशन यांची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला, त्यावरून त्यांनी मला विचारणा केली. या होर्डिंग असोसिएशनच्या स्मॉल स्केल होर्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद आहिरे यांनी होर्डिंगबाबत जो उल्लेख केलेला आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर असं सांगतो की होर्डिंग विभाग हा माझ्याकडे 2009 आलेला होता. त्यावेळी मी कनिष्ठ अभियंता होतो. तांत्रिक कारणामुळे मला विशेष कार्याधिकारी हे पदनाम देण्यात आले होते. खातेप्रमुखांचा दर्जा देण्यात आलेला होता. महानगरपालिकेतील जाहिरात परवानगी हे अधीक्षक अभियंता ट्रॅफिक विभाग, उपायुक्त दक्षता, अधीक्षक अभियंता ट्रॅफिक विभाग यांच्याकडे गॅन्ट्री विभागाचा कार्यभार होता, उपायुक्त दक्षता यांच्याकडे केवास जे ते त्याचा कार्यभार होता, मुख्य उद्यान अधीक्षक किंवा उपायुक्त विशेष यांच्याकडे BOT विभागाचा होता, विशेष कार्याधिकारी यांच्याकडे जाहिरात फलक अशा जाहिरातीसाठी परवानग्या देत असत. तत्कालीन आयुक्त यांनी आकाशचिन्ह विभागासाठी नूतनीकरणाची प्रक्रिया तहकूब केली, होर्डिंग धोरण बनवण्यासाठी सांगण्यात आले, पुणे महानगरपालिकेसाठी होर्डिंग धोरण तयार करून महानगरपालिकेच्या परवानग्या घेतल्या, जाहिरात धोरणानुसार त्यातील जाहिरात धोरणानुसार टेंडर प्रक्रिया राबवली, टेंडर उघडले व या टेंडरमध्ये 222 प्रति चौरस असा दर आला होता. परंतु जाहिरातदार यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली, पिटिशन दाखल केले, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जाहिरात धोरण राज्य शासनाकडे सुनावणीसाठी पाठवण्यात आले. राज्य शासनाने सुनावणी घेऊन त्यामध्ये असणाऱ्या जाहिरात धोरणाच्या त्रुटी नमूद करून जाहिरात धोरणाविषयी आदेश पारित केला. सदर आदेश मुख्य सभेच्या निदर्शनास आणून त्याविषयी मान्यता घेतली. मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये मुख्य सभेने पुन्हा तोच जाहिरात धोरणाची पॉलिसी मंजूर करून न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी कळवले. त्यानुसार न्यायालयामध्ये 1 महिन्याच्या अवधीच्या आतमध्ये तेच आदेश पारित झालेला आदेश कळवण्यात आला. त्याच वेळी जाहिरातदार यांनी पुणे महानगरपालिकेतील असणाऱ्या न्यायालयामध्ये स्वतःच्या जाहिरात धोरण नूतनीकरणासाठी अर्ज दाखल केले व अशा प्रकारे 250 ते 350 केसेस महानगरपालिकेविरुद्ध टाकण्यात आल्या. उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सदर जाहिरातदार यांनी उच्च न्यायालयामध्ये जे रिटपेशन दाखल केलेली होती ती स्वतःहून माघारी घेतलेली आहेत. तदनंतर नागपूर येथे विधान परिषद अधिवेशनामध्ये सदर जाहिरात धोरणाविषयी माननीय नगरविकास मंत्री यांनी हे जाहिरात धोरणाची पॉलिसी संपूर्ण राज्यासाठी लागू करेल असे आश्वासन दिले व तदनंतर
शासनाने त्यावर पुढील कारवाई सुरू केली. दरम्यान याच काळामध्ये मे महिन्यामध्ये सर्व जाहिरातदार असोसिएशनचे मंडळी यांनी माननीय महापालिका आयुक्त यांच्याबरोबर संयुक्त मीटिंग घेतली व या मीटिंगमध्ये 222 ह्या दराची मान्यता आम्हास मंजूर आहे, परंतु कोर्टाचा निर्णय बंधनकारक राहील या अटीवरती 222 रुपये भरण्याची फी भरण्याची सहमती दर्शवली. तदनंतर तत्कालीन आयुक्त यांनी मला 15 दिवसामध्ये संपूर्ण होर्डिंगचे नूतनीकरण होणे कर्मप्राप्त आहे, त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयामधून परवाना निरीक्षक व दुय्यम अभियंता यांच्या निगराणीखाली संपूर्ण होर्डिंगची प्रकरणे दाखल करून नूतनीकरण केलेले आहे. परंतु नूतनीकरण संपल्यानंतर माझ्याविरुद्ध षड्यंत्र रचून मला त्या खात्यामधून त्या खात्याचा कार्यभार सोडण्यास भाग पाडण्यात आले. त्याचा दिनांक 4/6/2013 असा आहे. सदर होर्डिंगचे पुनर्वसन केल्यानंतर ही प्रक्रिया मुख्य सभेच्या निदर्शनाने गरजेचे होते, परंतु 4/6/2013 पासून मी त्या खात्यामध्ये नसल्यामुळे माझी जबाबदारी ज्या व्यक्तीकडे देण्यात आली होती त्यांनी पुढील प्रक्रिया पार पाडणे अपेक्षित होते, परंतु तसे न होता त्या प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाल्याचे दिसते प्रथम दर्शनी दिसून येते. दिनांक 4/6/2013 रोजीच होर्डिंग असोसिएशनच्या काही अध्यक्षांनी माझ्याविरुद्ध म्हणजेच माझ्या पत्नीविरुद्ध इन्कम टॅक्स विभागाकडे माहिती मागवली. संबंधित बाब मी तत्कालीन महापालिका आयुक्त इस्टेट यांच्या निदर्शनास आणली असता त्यांनी त्याविषयी कुठलीही कारवाई संबंधित जाहिरातदार यांच्यावर केलेली नसून मला प्रक्रियेमधून होर्डिंगच्या जाहिरात धोरण या प्रक्रियेमधून दूरस्थ करण्यात आले, त्यामुळे पुढील प्रक्रिया मला राबवता आलेली नाही. त्यामुळे 222 होर्डिंग असोसिएशननी मान्यता दिली यावरूनच त्यांचे पैसे भरून घेण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर बैठकीमध्ये माझ्याविषयी जो उल्लेख झालेला आहे त्याचा खुलासा TV10 संपादक यांनी मला विचारल्यावरून मी हा खुलासा करत आहे. प्लीज मेक इट क्लिअर मीन्स दिस आर द क्लिअरन्स. त्यामुळे मी TV10 संपादक श्री जाधव साहेब यांचे आभार मानतो. नमस्कार मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. शेअर अँड सबस्क्राईब.